सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी विजय शिंदे आपल्यासाठी घेऊन आलो आहे आयुष्य घडवणारे पुस्तक पुस्तकाचे शीर्षक हे पुस्तक जीवनाच्या अस्थिर परिस्थितीत मदत करेल जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शक हे पुस्तक कशासाठी परिचय हे पुस्तक कसे वापरावे हे आपण बघणार आहोत हे पुस्तक का नमस्कार मित्रांनो आज हे पुस्तक लिहित असताना एक विचार आला हे पुस्तक का कारण या पुस्तकामध्ये जो काही मजकूर लिहिलेला आहे तो असाधारण व्यक्तिमत्व असणाऱ्या बीजा नावाच्या व्यक्तीवर आधारित असा हा लाईफ चेंजिंगचा प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण सर्वजण माझ्यासोबत असाल आणि बीजा नावाच्या व्यक्तीपासून आपण काहीतरी शिकावे या पुस्तकामागची महत्त्वाकांक्षा विजय हे पात्र पूर्णत काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही असल्यास तो योगायोग समजावा आयुष्य जगत असताना कठीण परिस्थितीमध्ये आयुष्याशी दोन हात कसे करावे हे या पुस्तकामधून लेखकाला अधोरेखित करायचे आहे कठीण परिस्थितीमध्ये आपल्यावरती परिस्थितीचा कुठलाही परिणाम न होता त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद या पुस्तकातून आपल्याला मिळेल आणि आलेल्या कठीण प्रसंगावरती आपण नक्की विजय मिळू परिचय आपण सर्वजण आयुष्यावर विविध प्रकारच्या भावनांचा अनुभव घेतो मी हे पुस्तक लिहिताना मला चढउतार अनुभवावे लागले हे मान्य करावे लागेल मी स्वतः सुरुवातीला मी उत्साहाने भरून गेलो आणि या कल्पनेने रोमांचित झालो लोकांना त्यांचे समजून घेण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शक प्रदान करणे वाचकांचे आयुष्य कसे सुधारेल याची मी कल्पना केली होती माझी प्रेरणा जास्त होती आणि मी पुस्तक किती उत्तम असेल याची कल्पना केल्याशिवाय राहत नव्हतो सुरुवातीच्या उत्साहानंतर लिहायला बसण्याची वेळ आली त्याच वेळी मला जाणवले की हे पुस्तक एक उत्तम संधी आहे वेळोवेळी नकारात्मक भावना आपल्या सर्वांचे चढ उतार असतात खडतर प्रसंगातून मार्ग काढावा लागतो लेखक विजय लक्ष्मण शिंदे हे पुस्तक कसे वापरावे मी तुम्हाला एकदा तरी या पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्यासाठी प्रोत्साहित करतो त्यानंतर मी आपल्याला पुस्तकाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि विभागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करतो लक्षात ठेवा यातून तुम्हाला जे परिणाम मिळतील ते अगणित असतील आपण किती वेळ आणि प्रयत्न करण्यास तयार आहात यावर पुस्तक अवलंबून आहे हे पुस्तक आपल्या कुटुंबातील सदस्यांना काही उपयोगाचे ठरू शकते असे आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा भावना गुंतागुंतीच्या आहेत आणि मला विश्वास आहे की यामुळे आपल्या सर्वांना फायदा होईल आणि माझी सामाजिक जबा जबाबदारी पूर्णत्वास येईल